आपण पाहत आहात टेली रिपोर्टर मराठी। कलर्स मराठीची मालिका जीव झाला एडाविसामध्ये नरपत चिकने आता सिद्धीचा सत्कार करणार आहे आणि सिद्धी तो सत्कार स्वीकारणार आहे। असं काय झालं ज्यामुळे सिद्धी हा सत्कार स्वीकारणार आहे? कारण याआधी ती नरपत कडून होणारा सत्कार स्वीकारणार नव्हती। या मालिकेच्या मागील भागात आपण पाहिलं की सोनलला किरण सरांची आठवण येते। ती त्यांच्या आठवणीमध्ये शांतपणे बसलेली असते। त्यात मंगल तिथे येते आणि तिला शॉपिंगला चल असं म्हणते। मात्र सोनल तिला स्पष्ट म्हणते की मला थोडा वेळ तरी शांत बसू दे, मंगलला हे काही आवडत नाही, हे तू नाही तर ती सिद्धी बोलते असं ती तिला टोचून बोलते। मंगलकडून दूर जाऊन बसल्यानंतर सोनलला किरण गुरुजी नवीन सायकलवर येताना दिसतात। त्यांना पाहून सोनल इतकी खुश होते की त्यांना जाऊन मिठीच मारते। सोनलला समजत नसतं की ती असं का करते, मात्र हे सर्व सिद्धी दुरून पाहत असते। तिच्या मिठी मारण्याचा चुकीचा अर्थ किरण सर घेत नाहीत, ते तिला स्पष्ट म्हणतात। याला म्हणतात अति आनंद होणं। एखाद्या मोठ्या माणसाप्रमाणे ते सोनलला समजून घेतात। तिकडे शिवा जलवा सोबत गावातून जात असताना एक बॅनर पाहतो। नरपत चिकनेच्या पक्षाचा तो बॅनर असतो आणि त्यावर सिद्धीचा फोटो लावलेला असतो। सिद्धी परीक्षेत पहिली आली आहे म्हणून नरपत चिकनेच्या पक्षातर्फे तिचा सत्कार करण्यात येणार असतो। शिवाला राग येतो, तो घरी जातो आणि सिद्धीला ओरडतो, तुम्ही असं का केलं असा जबाब विचारतो। तितक्यात त्याला आत्याबाईंच्या घरून बोलावणं येतं। आत्याबाईंना हे कळलेलं असतं की सिद्धी आता नरपत चिकनेच्या बाजूनी आहे, त्यामुळे ती शिवाला नको नको ते बोलते। सिद्धीला मात्र झालेल्या प्रकाराविषयी काहीच माहिती नसतं। ती नरपत चिकनेला जाऊन भेटते आणि म्हणते माझ्या परवानगीशिवाय तुम्ही माझा सत्कार करणार असं पोस्टर का लावलं? आता नरपत चिकने असं काय करणार ज्यामुळे सिद्धी त्याच्या बाजूने होणार? हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे। जीव झाला एडापिसा या मालिकेच्या अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा।